एका लोकसभेत 100, 200, 250 लोक या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतात, त्यावर हा रिपोर्ट तयार होतो आणि तो प्रकाशित करण्यात येतो. 45+ जागाच भाजप आणि महायुती जिंकेल हा माझा दावा आहे. दादारी लढले काय ना आम्ही लढणं काय, सारखंच आहे. शेवटी आम्ही महायुती लढतोय, त्यामुळं मी एवढा दावा पक्का केला की 12 मतीमध्ये करेक्ट कार्यक्रम होईल आमच्या विरोधकाचा. सी वोटरचा जो सर्वे आलेला आहे ज्यामध्ये महाविकास आघाडीला सर्वात जास्त जागा, जवळपास 26 ते 28 जागा त्यांना दाखवण्यात आलेल्या आहेत आणि भाजपला जवळपास 19 ते 21 अशा जागा दाखवण्यात आलेल्या आहेत. अर्थात कुठंतरी भाजप राज्यामध्ये पिछाडीवर जाताना दिसते या वोटर आहेत म्हणजे या सर्वेमध्ये. 5 राज्याच्या निवडणुकापूर्वी सुद्धा असा सी रिपोर्टचा रिपोर्ट आला होता, सी सर्वेचा रिपोर्ट आला होता. परंतु आपल्याला बघितलं असाल ह्या एका लोकसभेत 100, 200, 250 लोक या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतात, त्यावर हा रिपोर्ट तयार होतो आणि तो प्रकाशित करण्यात येतो. पण खरी वस्तू ही ती काय आहे, मी जेव्हा 35 लोकसभेत जाऊन आलो आणि आत्ता उद्या माळा आणि सोलापूरला जातो आहे, 47,412 लोकांशी मी बोललो, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, त्यापैकी 16 लोक सोडले, तर या देशाचे पंतप्रधान मोदीजी व्हावेत असंच मत भाजीपाला विकणाऱ्यापासून तर पाणीपुरीपासून तर विकणाऱ्यापर्यंत आणि एकदम मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल आणि सर्व समाज, महिला, शेतकरी, सर्व समाज यांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं 45+ जागाच भाजप आणि महायुती जिंकेल हा माझा दावा आहे आणि हा दावा केवळ तोंडाच्या वाफा नाही आहे. काही लोकांना तोंडाच्या वाफा फेकण्याची सवय आहे. तुम्हाला जेव्हा निवडणुकीचे निकाल येतील तेव्हा राज्यातले आमचे जे आम्ही 32,000 वर सुपर वॉरियर तयार केलेत आणि एक एक सुपर वॉरियर 600 घरी जाणार आहे, एका लोकसभेत आम्ही 3,500 घरी प्रवास करणार आहोत आणि या प्रवासातनं मी तुम्हाला आणि जे काही समर्थन आम्हाला मिळत आहे त्यातून 100% 45 जागा जिंकून येतील. आणि 45+ म्हटलं आहे मी, 45 नाही म्हटलं आहे, 45+ जर आम्ही चुकलो नाही, काही आमचा कुठं ॲक्सिडेंट झाला नाही तर 48 ही जागा जिंकू शकतो. ही स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. या सर्वेच्यामध्ये काय साधारणतः फॉर्म्युला काय ठरलेला आहे, कारण अजित पवार गट आणि शिंदे गट आता तुमच्या सोबत आहे, त्यावरती काही, कारण महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालेला आहे. काल सुप्रिया सुळे म्हटलं की येत्या 15 दिवसात आम्ही जाहीर करणार. महाविकास आघाडीला उमेदवार सुद्धा मिळणार नाही स्थिती होणार आहे. महाविकास आघाडीला उमेदवारही मिळणार नाही अशी स्थिती होणार आहे. काही उमेदवार जाहीर होतील आणि सोडून चालले जातील अशी परिस्थिती होणार आहे. आणि त्यामुळं आम्हाला आमचा जो महायुतीचा विषय आहे त्यामध्ये आमचे केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचे तिन्ही नेते लवकरच निर्णय करतील आणि आमचेही उमेदवार लवकरच केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जाहीर करेल. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जाहीर करतो तो अधिकार ना माझा आहे ना राज्यातल्या कुण्या व्यक्तीचा आहे, त्यामुळं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाची वाट बघावी लागेल. सर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा जागेबाबत उदय सामंतांचं एक महत्वाचं विधान आलंय की एकनाथ शिंदेंकडे आपल्या किरण सामंतसाठी त्यांनी खासदारकीसाठीची उमेदवारी म्हणजे मागितलेली आहे, तिथून ते लढतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जागा अजून निश्चित झालेली नाही आहे, मात्र मित्रपक्षांकडून जागेवर दावा व्हायला सुरुवात झाली. म्हणजे उदय सामंत मंत्री त्यांच्या भावासाठीच जागा मागतायत एकनाथ शिंदे. उदय सामंत काय बोलले मला माहिती नाही, पण जागा मागणी करणे काही चुकीचं नाहीये. आम्ही इतक्या जागा मागू, काही जागा ते मागतील, पण शेवटी आमचा फॉर्म्युला काय आहे, शेवटी प्रत्येक सीट आम्हाला जिंकायची आहे, जिंकण्याकरता लढायचं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेजी किती लढतील, अजितदादा किती लढतील, भाजपा किती लढेल हे महत्वाचं नाहीये. माननीय पंतप्रधान मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील मेच्या महिन्यात,
तेव्हा महायुतीचे 45+ खासदार कसे उभे राहतील हा आमचा फॉर्म्युला आहे. पण इथं तर इच्छुकांची मोठी रांग लागलेली आहे, या इच्छुकांमध्येच तर कुठंतरी वाद निर्माण होईल. म्हणजे पुण्यात जर बघितलं तर 3-4 इच्छुक आहेत. कसं करणार आहे भाजपामध्ये एकदा किंवा महायुतीमध्ये एकदा उमेदवार ठरला, उमेदवार ठरेपर्यंत कॉम्पिटिशन असेल, उमेदवार ठरेपर्यंत मागणी केली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याचा पक्षाकडे अधिकार आहे मागणी करण्याचा, आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या बाजूने कामही करायचा अधिकार आहे. परंतु एकदा निर्णय झाला की भाजपामध्ये मग सारं त्या ठिकाणी कुणी त्याविरुद्ध काही करत नाही, सर्व कामाला लागतात. अजितदादांनी जरी सांगितलं असतं की आम्ही ती जागा लढवणारच, तुमचं खास लक्ष राहिलंय, तुम्ही सातत्याने तिथे गेलात, याच्या अगोदर देखील तुम्ही मिशन बारामती केलं होतं, पण काय त्याच्या हाती लागलं नाही. आता तरी हाती लागेल का? म्हणजे दादांच्या तुमच्या कोणाच्या तरी दादारी लढले काय ना आम्ही लढणं काय सारखंच आहे. शेवटी आम्ही महायुती लढतोय, त्यामुळं मी एवढा दावा पक्का केला की बारामतीमध्ये करेक्ट कार्यक्रम होईल आमच्या विरोधकाचा, आणि तो करेक्ट कार्यक्रम होणार आहे. दादांनी सुद्धा त्यांच्या कर्जतच्या बैठकीत सांगितलं की 4 लोकसभा आणि त्यांना अजून पाहिजे असेल तेवढं काय ते निर्णय करतील, पण बारामतीमध्ये महायुती जिंकणार, 51% मतं घेऊन जिंकणार, 51% मतं घेऊन जिंकणारच. बारामतीमध्ये महायुतीचे उमेदवार या सुनेत्र पवार असावेत असा आपला आग्रह असणार आहे का अजित पवार? नाही, मी शेवटी हेच म्हणतो आहे की जो काही उमेदवार ठरेल 51% मतं निवडून येईल हा माझा दावा आहे.